नमस्कार, मी प्रसाद देशमुख. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. देशात सोयाबीन लागवड वाढली, तुरीच्या भावातील तेजी कायम, हरभरा भावात काहीशी सुधारणा, लसणाला चांगला उठाव आणि देशातील बाजारात सध्या कापूस आवक जास्त दिसते, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस उठाव वाढला, यामुळे दरात चढउतार दिसतायत. मग कापूस दराची स्थिती काय होती? वायद्यांमध्ये कापसाला काय भाव मिळाला? ऐकूयात शेतमार्केट पॉडकास्टच्या शेवटी. खरीपात आतापर्यंत सोयाबीन लागवड गेल्या वर्षीपेक्षा 4% जास्त झाली. 122 लाख हेक्टरवर पेरा पोहोचला, तर यंदा सोयाबीनचा शिल्लक साठा जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्यातच खाद्यतेल बाजाराचा आणि आयातीचा दबाव दरावर आहे, यामुळे सोयाबीनचे भाव 4,500 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीनचे भाव आणखीन काही दिवस तरी या पातळीवर दिसू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात तुरीचे भाव आजही तेजीतच होते. तुरीचे भाव वाढल्याने तूर डाळीचे भाव आता 150 रुपयांच्या दरम्यान पोहोचलेत. तुरीला सध्या प्रति क्विंटल 9,500 ते 10,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. पुढील महिन्यापासून तूर आयात वाढेल, पण देशातील उत्पादनात यंदाही घट येण्याची शक्यता निर्माण झाली, त्यामुळे तुरीच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर डाळीला मागणी वाढल्याने हरभरा दरात काही बाजारांमध्ये वाढ झाली. जून महिन्यापर्यंत हरभरा भाव 5,000च्या आतच होते, मात्र आता अनेक बाजारात दराने 5,000चा टप्पा पार केला. सध्या हरभऱ्याला 4,700 ते 5,300 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. पुढील काळात हरभरा दरात आणखीन काहीशी सुधारणा होऊ शकते असाही अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. बाजारातील आवक कमी असल्याने लसणाच्या दरात सुधारणा झाली. लसणाची बाजारातील आवक गेल्या काही दिवसांपासून कमी दिसते, पण उठाव मात्र कायम आहे. राज्यातील महत्त्वाच्या बाजारांमध्ये लसणाची उलाढाल कमी झाली, तर लसणाला सध्या 9,000 ते 10,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय. लसणाचे भाव आणखीन काही दिवस कायम राहू शकतात, पण त्यानंतर बाजारात आवक वाढल्यानंतर दरावर दबाव येऊ शकतो असं जाणकारांनी सांगितलं. देशातील बाजारात सध्या कापूस आवक जास्तच दिसते. कापसाची आजही सरासरी 18,000 गाठी आवक झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं, पण पुढील 1 ते 2 आठवड्यांमध्ये आवक पुन्हा कमी होऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात चढउतार दिसते, पण सरासरी दर पातळी वाढलेली दिसते, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला उठाव वाढला. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे शुक्रवारी 84.24 सेंटवर बंद झाले होते, तर देशातील वायदे 680 रुपयांनी वाढले होते. MCX वर कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत 59,600 रुपयांवर बंद झाले. वायद्यांमध्ये कापूस दरात चांगली वाढ झाली, पण बाजार समित्यांमधील भाव सरासरी 6,500 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान होते. आत्तापर्यंत देशातील कापूस लागवड गेल्या वर्षीपेक्षा जवळपास 1.5% कमी दिसते. देशातील कापूस लागवड 119 लाख हेक्टरवर पोहोचल्याचं सरकारच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं, पण पावसाने चिंता वाढली. ऑगस्ट महिन्यात देशातील कापूस उत्पादक पट्ट्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला. परिणामी कापूस उत्पादकतेला फटका बसू शकतो. पिकाचे नुकसान लगेच दिसल्यास दरातील वाढ जास्त असेल असं अभ्यासकांनी सांगितलं. धन्यवाद. आज इथेच थांबू. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये उद्या पुन्हा भेटू. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या YouTube,
फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrovan.com ला अवश्य भेट द्या.